हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. फायनली हा व्लॉग आयफोन 16 ने शूट होणार आहे आणि एक्साइटेड आहे. रात्री तरी एवढी काही कळणार नाही क्वालिटी किती डिक्रीज झाली किंवा किती इन्क्रीज झाली आहे, बट दिवसाचं जे पण फुटेज असेल त्याच्यामध्ये नक्की जाणून येईल. आणि काल म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा व्लॉगमध्ये जर बघितलं असेल तर मी बोललो होतो हेअरकटला गेलो आणि तिथंच आय थिंक त्याच्यानंतर अर्जुनने फ्रेम वगैरे एंड केली होती आणि जे की दिसत असेल की हेअरकट झालाय आणि पद्धतशीर एकदम ज्याने कापले आहे त्याने एकदम पद्धतशीर कापलेले आहेत की एकदम विचित्र सेट केले आहे. बिलकुल माझे केस सेट होत नाही आहे. ॲक्च्युली बॉईज लोकांचा ना हाच प्रॉब्लेम आहे, आम्ही कोणाकडे बसत नाही म्हणजे हेअरकट करायला. जो एखादा असतो ना की त्याला बरोबर माहिती आहे की मला काय आवडतं, माझ्या चेहऱ्यावरती काय हे दिसेल, तो बरोबर एक ठरलेला असतो त्याच्याकडेच आपण जातो. आता नेमका तो गावाला गेला असल्यामुळे मला दुसऱ्याकडे जावं लागलं आणि मला जी भीती होती तेच झालं. प्रत्येकाचा हात वेगळा असतो आणि त्याच्याप्रमाणे सगळा लुक माझा खराब झालाय. बट असो, घर की खेती आहे, आज नकल तर आई जाएंगी. आणि आजचा जो व्लॉग लाईव्ह झालेला आहे त्याच्यावर एक खूप छान कमेंट होती की अर्जू जॉब करून इतकं घर नीट अँड क्लीन ठेवते, त्याला सल्यूट वगैरे आहे असं काहीतरी कमेंट होती. मी मेन्शन पण करतो इथं बघा. तर ॲक्च्युली खरंच आहे, मान्य आहे, सगळ्यांना मान्य आहे, मला स्वतःला मान्य आहे की ती जॉब करून पण ती एवढं घर वगैरे सगळं साफसफाई, कारण तिला बिलकुल कचरा वगैरे या गोष्टी बिलकुल आवडत नाही किंवा जी पण वस्तू आहे ती जागच्या जागी पाहिजे. म्हणजे जी गोष्ट ठरलेली आहे ना की ती इथं ठेवायला पाहिजे तर ती तिथंच दिसली पाहिजे. आणि ती कमेंट पण अशा टायमाला आली ना की म्हणजे मला सकाळी उठल्या 11 वाजेला उठलो मी आणि मला उठल्या लेक्चर 2 मिनिटाचं दिलं, कारण ऑब्व्हियसली माझा जो पसारा असतो तो तुम्हाला दाखवतो मला लेक्चर काय मिळालं. आणि ह्याच गोष्टीचं मला लेक्चर मिळालं की ज्या वस्तू असतात त्या जागच्या जागी जात का नाही आहे. आता तुम्हाला दाखवतो काय मी म्हणजे काय होतं ना माझ्याकडून ते तुम्ही बघा. काल रात्री ऑफिस संपलंय आणि लॅपटॉप तेव्हाही इथंच पडलेला आहे. म्हणजे आय नो माझ्याच चुका मी दाखवतोय. दुपारी तिला सोडून आलो, त्याच्यानंतर हा गॉगल इथं ठेवला, चावी इथं आहे, रुमाल मी सध्या बांधून जातो चेहऱ्याला तो इथं पडलेला आहे, त्याच्यानंतर ही इकडे कॅप इकडे पडलेली आहे, बॉटल तिथं आहे आणि त्या उशांची पोझिशन, ते जॅकेट घालून जातो, ऊन सध्या वाढलं आहे टॅनिंग नको व्हायला म्हणून, तर ते तिथं पडलं आहे. आता ॲक्च्युली बघायला गेलं तर या सगळ्या ज्या पिलोज आहेत म्हणजे या प्रॉपर पाहिजे, रिमोट तिथं वरती पाहिजे. ती कॅरी बॅग ज्याच्यातून मी मोबाईलची पिन काढली होती ती 2 दिवसापासून सांगते ही कॅरी बॅग फेक किंवा तिला ठेव, बट ती अजून पण इथंच आहे. याच्यावरूनच लेक्चर पडलं होतं. आणि असं एकंदरीत अजून इकडे पण आहे ना, आता दाखवतोय तर पूर्ण दाखवतोय. हे कपडे धुवायला टाकायचे, 3 तासापासून इथंच ठेवलेले आहे, टाकायचे. एकंदरीत असा हा सगळा पसारा माझा असतो आणि तो अर्जू यायच्या अर्धा पाऊन तास आधी, अभी सिक्रेट बताई देता हूं मैं, अर्धा पाऊन तास आधी तो बरोबर जागेवर जातो, बट ज्या दिवशी नाही जात त्याच्या दुसऱ्या दिवशी मला ऐकायला लागतं, कारण तिला नीट नेटकेपणा खूप आवडतो आणि त्या गोष्टीचा खूप फायदा पण आहे आणि मला खूप त्रास पण आहे. वाजले 7:30 बट भूक लागली त्याच्यामुळे सगळ्यात आधी जेवून घेतो. दोघं टाईमचं करून गेले होते अर्जू, याच्यामध्ये मठ आहे, बट आता याला पातेल्याला गरम करायचं की नाही कारण ओरडते, हे पातेल्या गरम करायचं नाही ॲक्च्युली, नाही तर काढं पडतं. बट ठीक आहे, थंड खा लेंगे भाई. इधर से ये निकली अपनी प्लेट, इसके बाद इसमें है रोटी. ही झाली आपली प्लेट रेडी. आणि खरंच टाईम बघा, 7:40 आहे. आता यूट्यूबला काहीतरी बघूया, तोपर्यंत डिनर होईल. आणि नंतर मला जायचं आहे स्टुडिओला, एक शॉर्ट्स घ्यायची आहे, ब्लॅक कलरची घ्यायची होती. खूप दिवसांपासून माझ्या साईजवाला स्टॉक अवेलेबल नव्हता, बट आता आला असेल. फ्रायडेला स्टॉक येतो, आज सॅटर्डे संडे आय थिंक, आज मंडे, कुठल्या दुनियेमध्ये काय माहिती कळतच नाही. त्याच्यानंतर असेल की नाही काय माहिती, कारण ब्लॅक सगळ्यांना आवडतं आणि स्टॉक निघून जातो प्रत्येक वेळेस. तिथल्या एक्झिक्युटिव्हला विचारतो स्टॉक आला नाही का, तो बोलतो येतो बट लगेच निघून जातो. आता जाऊन बघूया माझ्या साईजमध्ये आहे का अवेलेबल. माझी साईज म्हणजे 34 आहे बाय द वे, खूप काही असं वेगळी साईज नाही आहे. वेलकम बॅक टू नेक्स्ट डे. अर्जूला सोडायला ऑफिसला चाललो आहे TCSला, तिला म्हटलं आज मला सुट्टी आहे तर तुला ऑफिसला सोडतो. आणि नेमका आता खाली आलो होतो, ती स्कार विसरली, उबर गेली आहे, कदाचित लिफ्टमधून तीच येईल. आणि आज थोडा मोठं व्लॉगिंग करायचा इच्छा झाली आहे, त्याच्यामुळे हेल्मेट एकदम रेडी ठेवलं आहे, तिचाच मोबाईल लावला आहे. म्हटलं थांब, अजून 16 नवीन आहे ना, नको त्याला लावायला, कारण खूप दिवसांनी त्याला घालेल तर अंदाज नाही सटकला वगैरे. तर सो जायगा भी तर 14 जायगा ना भाई, 16 सेफ राहेगा काय घेतला ते सांगत होतो. म्हटलं 14 लावला आहे, 16 नाही लावला कारण नवीन आहे, म्हणजे आता खूप दिवसांनी घातलं ना, म्हणजे गया भी तो 14 जायगा, 16 राहेगा आयगा 16 11 आहे ना आपला. म्हणजे ॲक्च्युली हेल्मेट तर माझं आहे बट मी मालक नाही आहे त्याचा मालक जुने आहे, मला त्याच्याकडनं भाड्यामध्ये घ्यायला लागतं.
कारण तिने स्किनची काळजी घेतो. हेल्मेट घेतल्यापासून 8-10 दिवस घेतलं असेल आणि कुठेतरी ट्रिपला घेऊन गेलं असेल. बोर्ड दिसतोय की किरण कशाला धरतोय? दिसेल अरे यार, सगळं मॅनेज करायचं, चावी घ्यायची, हे करायचं, फ्रेम पकडणे बोला मी. आता लाईव्ह फुटेज व्हायला पाहिजे डायरेक्ट टीचर्स पर्यंत. ठीक आहे, मग मी गाडी चालवतो साईड कॅमेरा. काय तेच मालक विलक काही? हा सॉरी, हेल्मेट माझं आहे बट मालक दुसरा आहे, मला भाड्याने घ्यायला लागतं त्याच्याकडनं. सो आज इच्छा झाली माझं, मी भाडं पे करून आलेलो आहे. आणि तुझे गाल वरती आलेले ते लावल्यामुळे. हा हेल्मेट लावल्यामुळे आलं, बाकी जाड नाही झालंय ना. झालंय ही मुद्दाम प्रमोट करते ब्लॉग मध्ये, जाड झालंय जाड झालंय. जास्तीत जास्त 2 किलो वजन वाढलंय माझं. काल मी हे करून आलो आणि उद्या जिम लावतोय. आमच्या एरियामधून आम्हाला बाहेर निघायला हा जो बोगदा आहे हा सगळ्यात मोठा स्ट्रगल आहे. आणि आय होप न्यूज आली आहे की हा बोगदा एक्सपांड होतोय, सर्व्हिस रोड एक्सपांड होतोय. तर असं बऱ्या प्रमाणात ऐकतोय, जे की चांगली गोष्ट आहे. कारण इथं बघा, कमीत कमी प्रत्येक साईडला 2-2 म्हणजे 6 ट्राफिक पोलीस ॲट अ टाईम असतात ट्राफिक मेंटेन करायला. आता दुपारचे वाजलेले आहे, इथं दिसत असेल तुम्हाला 1:32, 4 मिनटं पुढे 1:28 झाले. बट तरी पोलीस आहे मेंटेन करायला, म्हणजे समजू शकता ट्राफिकचा काय प्रॉब्लेम आहे. नॉर्मली मी अर्चूला ड्रॉप करतो तेव्हा वाकडला जातो सोडायला, बट आज तिला स्पेशल सर्व्हिस आहे माझ्याकडनं. तिला स्पेशल ड्रायव्हर म्हणून मी ड्युटी घेतलेली आहे. का तर मला सुटी म्हणून 2-व्हीलरसाठी स्पेशल त्यांनी ठेवलं आहे. आधी 4-व्हीलरसाठी पण ठेवलं होतं पण मध्ये पाईप लावले, कारण 4-व्हीलरवाले तरी रिक्षावाला कसं शक्य आहे भाई की डेअरिंग को सल्यूट आहे. त्याला नशीब त्याने त्याला असं वाटलं जात येईल. अरे भाई इतना क्रॉस क्यों डाल रहा है भाई, सीधा गाड़ी करके निकालना. नहीं निकलेगी, पीछे ले ले भाई. इसीलिए तक कवर लावला एक्चुअली. मेट्रो स्टेशन बनलं ना, इथं कसं फ्लायओवर बनणार? बट तुला मला म्हणजे एक जनरल डिस्कशन, तुला वाटते का मेट्रोमुळे ट्रॅफिक कमी होईल? किती लोक यूज करतील मेट्रो सांग मला. कारण प्रत्येकाच्या घराजवळ तर मेट्रो स्टेशन नाही आहे, त्याला स्टेशनपर्यंत गाडी घेऊन जाणार आणि मग येणार. हां, ज्याच्या एकदम हॉपीजच्या इथं जसं विप्रोवाल्यांना हे स्टेशन आहे, विप्रोवाले येऊ शकतात इथं, उतरू शकतात. TCSवाले जास्त यूज करू शकतात, कारण एकदम त्यांच्या एंट्रीच्याच इथं हे आहे ना, स्टॉप आहे ना मेट्रोचा. सो ते यूज करू शकतात. बट बाकी लोक, कारण त्यांना इथून ऑफिसपर्यंत पोचणे एक स्ट्रगल आहे ना. मॅक्झिमम मग तेच आहे ना, मेट्रोचं भाडं द्या, त्याच्यानंतर ऑटोचं भाडं द्या. यंग पब्लिक तरी अवॉइड करेल माझ्या माहितीनुसार. म्हणजे जितकं मला कळतं आहे माझ्या याच्यावरून, पर्सनल याच्यावरून मी सांगतो आहे, यंग लोक अवॉइड करतील. फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचलो आहे, म्हणजे मी नाही पोचलो अजून, आमच्या मॅडम पोचलेल्या आहेत. आता जरा मला 11 तास आराम, म्हणजे सॉरी तिला आराम माझ्यापासून, माझ्या बडबडीपासून. चुकीचं बोललो मी. हां 11 वाजेपर्यंत. कसं आहे माहिती का, तो एक आनंद आहे ना त्याच्यामध्ये, असं निघतं तोंडातून शब्द ना, आपल्याला कळत नाही आपण काय बोलून जातो वगैरे. ठीक आहे ना भाई, हा आमचा ना मस्करीचा भाग आहे, कोणी सिरियसली घेऊ नका, नाही तर वाटेल मी अर्चूची खूप मजा घेतो. आणि अर्चू काही बोलत नाही, बट असं नाही आहे, कॅमेरा ऑन असतो तेव्हा मी बोलतो, कॅमेरा बंद असतो तेव्हा अर्चू बोलते. अशा प्रकारात आता इथून यू टर्न घेऊया आणि हिला आपण टाटा बाय बाय करूया. और भाई कहाँ पे रुकते हैं? कॉर्नरला थांबू नाही तर लगेच विसल मारत येतात वाटले. भाई ट्राफिक रुकणी नाही चाहिए. हा ब्लॉग इथंच एंड करूया. आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, कारण तुमच्या सपोर्टची खरंच गरज आहे. आणि अजून 1-2 गोष्टीवरती माझं चालू आहे की ब्लॉगचा जो टायमिंग आहे, आधीसारखं आपण 9 वाजेला टाकायचा की 4 वाजेला टाकायचा,
कारण कधी कधी मी 4 वाजेला टाकतो, कधी कधी 9 वाजेला टाकतो, कधी कधी 12 वाजेला टाकतो. बट आता आपण रेग्युलर व्लॉग येत आहेत आपले, सो एक टाइम फिक्स करायला हवा. आणि आमचं म्युच्युअल डिसाइड असं झालं की आपण 9 वाजेला सकाळी टाकू. म्हणजे बरेचसे लोक ब्रेकफास्ट करताना बघतात किंवा लंच करताना बघतात, सो 9 चा टाइम तरी फिक्स करतोय. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आम्हाला कळेल की ऑडियन्सचा व्ह्यू काय आहे या बाबतीमध्ये. आणि भेटूया परत उद्या एका नवीन जोशामध्ये, एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.